यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भातली एक बातमी आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. पोळीभाजी केंद्र, हॉटेल्स या चैनीच्या वस्तू नाही आहेत. महसुलीसाठी वाईन शॉप सुरू करायला हरकत काय, असा पत्रामध्ये राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केला. वाईन शॉप सुरू करणं म्हणजे पिणाऱ्यांचा विचार करणं नाही. भाजीपाला, फळफळावळ, दूध, बेकरीही हळूहळू सुरू कराव्यात, असा पत्रामध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केलेली आहे. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, काय नेमकं पत्रामध्ये म्हटण्यात आलेलं आहे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना? संदीप, आपल्याला माहिती आहे की कोरोना सुरू झाल्यापासून राज्याचं आर्थिक चाक हे रुतून बसलेलं आहे आणि ते बाहेर काढण्यासाठी राज ठाकरे यांनी काही गोष्टींचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केलेलं आहे. त्यातलं त्यांनी एक महत्वाची गोष्ट जी मांडलेली आहे ती म्हणजे अनेक जणांना खरं तर जे नोकरी करतात, एकटे राहत असतात, त्यांना जेवण ही फार महत्वाची गोष्ट असते आणि लॉकडाऊनमुळे अनेकांची याबाबतची मोठी गैरसोय होते आहे. त्याच्यामुळे छोटी हॉटेल्स असतील, पोळीभाजी केंद्र असतील, खानावळी असतील, तिथं राईस प्लेट मिळते, अशा ठिकाणच्या हॉटेल्स सुरू कराव्यात अशी सूचना राज ठाकरे यांनी केलेली आहे. राज ठाकरे यांची जी सगळ्यात अगदी विवेक, मी तुम्हाला थोडं थांबवतोय कारण विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. दरेकर जी, राज ठाकरेंनी एक पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, त्यामध्ये असं म्हटलंय त्यांनी की पोळीभाजी केंद्र, हॉटेल्स या चैनीच्या वस्तू नाही, त्या हळूहळू सुरू करायला काय हरकत नाही. तर दुसरा महत्वाचा मुद्दा मांडलाय की महसुलीसाठी वाईन शॉप सुरू करायला काय हरकत आहे, असं सुद्धा त्यांनी विचारलंय. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? नाही, याच्यामध्ये दोन गोष्टींनी याकडे आपल्याला पाहता येईल. एक म्हणजे जे भोजन व्यवस्था आहे किंवा अन्नधान्य व्यवस्था आहे ही जर आज त्या ठिकाणी जनतेपर्यंत नीट पोचली असती तर मला वाटतं अशा प्रकारची मागणी करण्याची सुद्धा आवश्यकता त्या ठिकाणी झाली नसती. परंतु आता एवढी अव्यवस्था त्या ठिकाणी आहे की आज लोकांना खाण्याची खरोखर भ्रांत त्या ठिकाणी होऊन राहणार आहे आणि येणाऱ्या काळात हा एक मोठा प्रश्न उभा राहणार आहे. दुसरं त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने बघताना आपण बघाल की काही सवलती आपण दिल्या होत्या, परंतु त्या सवलतीचा बोजवारा कशा पद्धतीनं उडवला गेला, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही, ज्या सवलती दिल्या होत्या त्याचं सगळं उल्लंघन झालं आणि म्हणून त्या पुन्हा माघार घेऊन आपल्याला लॉकडाऊन जसं होतं तसंच पूर्ववत करावं लागलं. त्याच्यामुळे हा धोका निश्चित आहे. मागणी जरी त्या ठिकाणची रास्त असली तरी आजच्या काळामध्ये, आताच्या परिस्थितीमध्ये सुरक्षेला फार अनन्य साधारणाचं महत्व आहे आणि पुन्हा हॉटेलिंग जर चालू झालं तर पुन्हा त्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि पुन्हा संसर्ग हा विषय येणार आहे आणि त्याच्यामुळे गर्दीविषयी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता झाला तर तो आपल्या सध्याच्या परिस्थितीला आणखी धोक्यात भर घालणारा निश्चितपणे ठरेल. आणि त्याच्यामुळे चालू करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. अगदी, म्हणजे प्रवीणजी, कुठेतरी भाजी आणि किराणा खरेदी करताना लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, मग हॉटेलमध्ये जाताना कितपत पाळतील हाही प्रश्न आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघितलं की सोशल डिस्टन्सिंग लोक पाळत नाही आहे, त्यामुळे हॉटेल आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या तर पुढे काय होणार हाही प्रश्न आता प्रवीण दरेकरांनी सुद्धा उपस्थित केला. हा प्रश्न निश्चितपणे उद्भवतोय कारण भाजीपाल्यासाठीच मोठी रांग लागलेली असते, मोठी गर्दी आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते आणि त्यात सोशल डिस्टन्सिंगचं, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही हे देखील अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे हे जर करायचं असेल तर मात्र काय प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या पाहिजेत, कशा पद्धतीने फिजिकल डिस्टन्सिंग करता येईल याचा देखील विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे आणि ज्याची चर्चा सध्या सुरू झालेली ती म्हणजे वाईन शॉप्स. त्यांनी म्हटलं की नैतिकतेचा मुद्दा समोर न आणता महसूल मिळवणं हे अत्यावश्यक आहे. गेल्या महिन्यात आपण पाहिलं की मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळेच महसूल वाढवण्यासाठी वाईन शॉप्स देखील सुरू केली पाहिजेत असं देखील राज ठाकरे यांनी सुचवलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथं दारू पिणाऱ्यांचा विषय नाहीये, राज्याच्या महसुलाचा विषय आहे. राज्याला जर कोरोनाचं संकट परतून लावायचं असेल आणि कोरोना नंतर राज्याची घडी जर नीट बसायची असेल तर आर्थिकदृष्ट्या राज्य सक्षम होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच राज्याच्या अर्थव्यवस्थेला कशी चालना देता येईल असं राज ठाकरे यांनी त्यांच्या परीने काही गोष्टी राज्य सरकारला सुचवलेल्या आहेत. अगदी विवेक, राज ठाकरेंनी ज्या गोष्टी सुचवलेल्या आहेत त्या महत्वाच्याही आहेत, पण आपण
बघितलं तर लॉकडाऊन मध्ये सुद्धा अत्यावश्यक वस्तूंसाठी लोकांना सूट आहे. मग भाजी आणायला असेल किंवा अत्यावश्यक किराणा माल आणण्यासाठी असेल, दूध आणण्यासाठी असेल, पण या सगळ्यामध्ये सुद्धा लोक सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाळताना दिसत नाही आहेत. वेळी अवेळी बाहेर पडतात, एका माणसाला परवानगी असताना घरातली दोन दोन तीन तीन माणसं बाहेर पडतात. मग अशा वेळेला या सगळ्या अजून पुढच्या गोष्टी, हॉटेल, पोळीभाजी केंद्र, वाईन शॉप सुरू करून समस्या वाढू शकते. याच गोष्टींवर राज्य सरकारला विचार करायचा आहे, कारण राज्य सरकारला देखील ह्या अर्थव्यवस्थेचं नेमकं काय करायचंय हा देखील प्रश्न पडलेला आहे. आज जसं तू उल्लेख केलास, भाज्या घेण्यासाठी जर झुंबड उडत असेल तर हॉटेलिंग आणि वाईन शॉप सुरू झाल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंगचं नेमकं काय होणार आहे याचा गंभीर प्रश्न निश्चितपणे उभा राहणार आहे. कारण मुंबईसह पुण्यामध्ये देखील कोरोनाग्रस्तांची, कोरोना बाधितांची संख्या ही वाढती आहे, त्यामुळे ते एक मोठं आव्हान आहे. आणि त्यात जर अशा प्रकारच्या काही हॉटेलिंग सारखी गोष्ट सुरू करायची असेल तर त्याकरता मोठ्या उपाययोजना लागतील. कारण भाजीचा जर विचार करायचा झाला तर ती सर्वसामान्य माणसापर्यंत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून सुरक्षित पद्धतीने कसं पोहोचवता येईल याच्याविषयी राज्य सरकारला अजून मार्ग काढता आलेला नाहीये. त्याच्यामुळे हॉटेलिंग बद्दल खरोखरच राज्य सरकार गांभीर्याने विचार करेल का हा प्रश्नच आहे. अगदी विवेक, दोन मुद्दे आहेत यामध्ये. आता आपण बघितलं की राज ठाकरेंनी केलेली ही मागणी आणि मुख्यमंत्री किंवा अजित पवार यांनी केलेली केंद्र सरकारकडे मागणी की परप्रांतीय मजुरांना, कर्मचाऱ्यांना, कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करावी. ही जर ट्रेनची व्यवस्था केली, परप्रांतीय मजूर जर आपापल्या गावी गेले तर ही समस्या उद्भवणार नाही की लोकांना खायला मिळालं नाही किंवा काही अडचणी आहेत. रेल्वे जर सुरू करायची असेल तर मुळात आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीची गर्दी या सगळ्या रेल्वे स्टेशनच्या परिसरात होऊ शकते. त्यासोबतच रेल्वे स्टेशनला जर पोहोचायचं असेल तर रिक्षा, टॅक्सी त्या प्रमाणात हव्यात. त्यासोबतच ही गर्दी रेल्वेमध्ये झाल्यानंतर रेल्वेचे जे कर्मचारी असेल त्यांच्या सुरक्षेचं काय, असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. खरंच कठीण प्रश्न आहे, कारण आता जे कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांच्यासाठी अन्नाची सोय राज्य सरकार करत आहे असं जरी असलं तरी किती दिवस ही व्यवस्था पुढे न्यायची याबद्दल देखील अनिश्चितता आहे. कारण आता 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, याच्या पुढे देखील हा कालावधी वाढू शकतो की नाही याबद्दल अजून संदिग्ध आहे. आणि रुग्णांची एकंदरीत महाराष्ट्रातली वाढती संख्या बघता कदाचित हा लॉकडाऊन वाढू शकतो की काय अशी चर्चा देखील आताच सुरू झालेली आहे. आणि त्यात जर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात काही लोक एकत्रित असतील तर त्याचं व्यवस्थापन गर्दीचं कसं करायचं, फिजिकल डिस्टन्सिंगचं नेमकं काय होणार आहे, असे अनेक मोठे प्रश्न हे राज्य सरकार असतील, केंद्र सरकार असतील, या दोन्ही शासन व्यवस्थांसमोर आहेत. अगदी विवेक, या सगळ्यामध्ये राज ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राचा आता लगेच जरी अंमलबजावणी केली नसली तरी 3 तारखेनंतर राज्य सरकार, मुख्यमंत्री अंमलबजावणी करण्याचा विचार करू शकते. संदीप, आपण पाहिलं की या आठवड्यातच राज्य सरकारनं मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांची संख्या 5% वरून 10% नेली होती. त्यासोबतच काही महत्वाची औद्योगिक ठिकाणं आहेत की जिथं कदाचित ते ऑरेंज झोन किंवा रेड ग्रीन झोन मध्ये असतील अशा पद्धतीच्या ठिकाणी व्यवसाय आणि उद्योग सुरू करावेत असा प्रयत्न राज्य सरकारनं केला. पण आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारनं जेव्हा मंत्रालयात 5% वरून 10% कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवली त्यानंतर मुंबईमधल्या वाहनांची संख्या वाढली, मुंबईमधली वर्दळ वाढली, मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या देखील आपल्याला वाढताना दिसली आहे, त्यामुळे राज्य सरकारला या निर्णयांचा पुनर्विचार करावा लागला आणि 10% वरची मंत्रालयातली संख्या ही 5% वर न्यावी लागली. आणि राज्यातल्या ठिकठिकाणच्या भागांमध्ये देखील हे चित्र बघायला मिळालं की ह्या सगळ्या अटी शर्ती करून उद्योग व्यवसाय करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे निश्चितपणे जर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा खूप गांभीर्याने आणि व्यापक विचार करावा लागेल, तरच लोकांना बाहेर आणण्याविषयीची काही योजना राज्य सरकार आखू शकतं. पण तूर्तास तरी राज्य सरकारनं तसा प्रयत्न या आठवड्यात करून पाहिलेला आहे आणि त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, किंबहुना त्याच्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही वाढू शकते असंच लक्षात आलं. अगदी, मी तुम्हाला विवेक थोडंसं थांबवतोय कारण मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. संदीपजी, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आणि काही सवलती द्याव्यात लोकांना, त्यांची अडचण टाळण्यासाठी अशी मागणी केली, काय सांगाल या सगळ्याबद्दल? नाही, मला असं वाटतं त्यातला एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अर्थचक्र फिरवण्याचा. मला वाटतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बाबतीत सुतोवाच केलेला आहे की अर्थचक्र हे महाराष्ट्राचं फिरलं पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. बिलकुल. तर अर्थचक्र फिरलं पाहिजे, फिरलं पाहिजे सगळेच जण म्हणतात, पण ते अर्थचक्र फिरवण्यासाठी नेमक्या काय गोष्टी केल्यात याच्यावर मला असं वाटतं राष्ट्रवादी नेमकं बोट ठेवलेलं आहे की या गोष्टी जर केल्या तर अर्थचक्र फिरायला मदत होईल. आज आपण म्हणतो की लोकांनी पैसे द्यावेत, मुख्यमंत्री निधीला पैसे द्यावेत किंवा पंतप्रधान निधीला पैसे द्यावेत किंवा आज काही संस्था काम करत आहेत, आज शेवट लोक हे किती दिवस करू शकणार आहेत?
त्यालाही एक मर्यादा येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे अर्थचक्र फिरवण्याच्या दृष्टीने राजसाहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या खरोखर जर अंमलात आणल्या तर आणि लोक असं आहे की काही ठिकाणी होत असेल गर्दी पण बरेचसे 90% जास्ती लोक हे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतायत, हे त्यांच्या घरी थांबतायत. आणि जर लोकांमध्ये कोरोनामुळे माध्यमांमुळे असेल आपल्यासारखे जे माध्यम आहेत त्यांच्यामुळे आहे पण लोकांमध्ये एक जागृती झालेली आहे. त्यामुळे ही जागृती जी आहे ती लोकांमध्ये झाल्यामुळे मला असं वाटतं थोडं जर अर्थचक्र फिरवण्याच्या दृष्टीने या जर गोष्टी झाल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा जनतेला होईल. अगदी संदीपजी, राज ठाकरे यांनी केलेल्या सूचना खरंच रास्त आहेत, त्याची गरज सुद्धा आहे. मात्र मागच्या 20 तारखेनंतर 2 दिवस जे सरकारनं काही सूट दिली होती त्यामध्ये आपण बघितलं की राज्यभरात अनेक लोक बाहेर आले आणि सोशल डिस्टन्सिंगचा सगळा फज्जा उडाला. कुठेतरी असा विचार आता केल्यानंतर रुग्णांची संख्या वाढणे किंवा समस्या अधिक वाढू शकते असं वाटत नाही? मी याच्यावर थोडं डिफर करतो. आपण ज्याला म्हणतो की गर्दी झाली, आता मला सांगा तुम्ही बँकांना सूट दिली आहे, तुम्ही फार्मास्युटिकल्स उद्योगांना सूट दिली आहे, तुम्ही काही कंपन्या चालू करण्याला सूट दिली, तुम्ही कन्स्ट्रक्शनच्या कामाला सूट केली, तर एवढ्या गोष्टींना जर सूट दिली असेल तर तिथे जाणारे लोक रस्त्यावरनं जाणार तर का, हवेत उडून जाणार का? बिलकुल. मग त्याला आपण गर्दी म्हणायची का? मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे ना, की फज्जा उडाला नुसतं बोलून मला असं वाटतं त्याला आपण वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो. लोक नेमकी कशासाठी बाहेर पडली आहेत त्या लोकांच्या पण काहीतरी एक गोष्टी असते. लोकांना आज घरी पैसे हवे असतील, बँकेत जायचं असेल, आज बँकांची काही कामं रखडली असतील, कोणाचा धंद्याची कामं अडकली असतील, तर तुम्ही जर उद्योगधंद्यांना सूट दिली तर ते लोक बाहेर पडणार नाहीत का? मला सांगा. बरोबर, अगदी धन्यवाद संदीपजी तुम्ही बोललात त्याबद्दल. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघितलं मनसेची आणि राज ठाकरेंची भूमिका मांडलेली आहे संदीप देशपांडे यांनी, काय वाटतंय काय सरकार निर्णय घेऊ शकते? संदीप, आपण जसं मगाशी देखील बोललो की राज्य सरकारने एक प्रयोग करून बघितला, एक प्रयत्न करून बघितला की अर्थव्यवस्थेला गती द्यायचा, पण राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. राज्यात दुर्दैवानी कोरोनाबाधितांचा मृतांचा आकडा देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर सगळ्यात पहिले आव्हान आहे ते कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं, कोरोनाच्यामुळे जे मृत्यू होतात ते रोखण्याचं असेल. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवूनच राज्य सरकारला पुढची पावलं उचलावं लागणार हे निश्चित आहे. प्रत्येकजण आपल्या परीने आपल्याला जे योग्य वाटेल ते सजेशन राज्य सरकारला देतो. तसं राज ठाकरेंनी देखील अर्थव्यवस्था ही जी अडकून पडलेली आहे त्याला बाहेर काढण्यासाठी काय त्यांना काय वाटतं त्याच्या सूचना राज्य सरकारला दिलेल्या आहेत. मात्र फिजिकल डिस्टन्सिंग, कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही राज्य सरकारला लक्षात घ्यावीच लागणार आहे आणि ती लक्षात घेऊनच राज्य सरकारला पुढचा निर्णय घ्यावा लागणार आहे. धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.